महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिल पर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा दुसरा दिवस म्हणजे शनिवारी अर्जुन पुरस्कार विजेत्या मायाताई आखरे, छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते सागर बांदेकर, विलास जाधव, प्रो कबड्डीचे खेळाडू निलेश शिंदे यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सत्कार केला. पनवेल तालुक्यातील धारणा कॉम्प येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिल पर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित झाले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कबड्डी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. या सर्व मान्यवरांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती अ च्या सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, अमर पाटील, अजय बहिरा, नगरसेविका विद्या गायकवाड, भाजप नेते समीर कदम, प्रशांत कदम, शशिकांत शेळके, दिनेश खानावकर, आशिष कडू, रामचंद्र कदम, शंकर शिंदे, सुमंत शिंदे, नरेश चव्हाण, सुभाष शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.